नमस्कार माझ्या छोट्या मोठ्या मित्रांनो, हा फोटो बघताय ना आपण सगळेच ओळखतो की हे गौतम बुद्ध आहेत। गौतम बुद्धांचा जन्म राजा शुद्धोधन व पत्नी महामाया यांच्या पोटी क्षत्रिय कुळामध्ये झाला। इसवीसनपूर्व 563 लुंबिनी येथे झाला। तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की गौतम बुद्धांच्या डोक्यावर हे नक्की केस आहे की काय आहे? गौतम बुद्धांना सिद्धार्थ नावानेही ओळखले जाते। त्यांनी वयाच्या 29व्या वर्षी संन्यास घेतले, घर सोडले, तेव्हा त्यांनी केशवपन केले, म्हणजे नक्कीच हे त्यांचे केस नाहीत। तर मग नक्की हे त्यांच्या डोक्यावर आहे तरी काय, याचीच माहिती आपण आज घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये, फक्त आणि फक्त वर्ल्ड ऑफ क्युरियोसिटी चॅनलवर। कारण आपल्या चॅनलचा लोगोच आहे डोंट बी कन्फ्यूज बी क्युरियस। तर माझ्या क्युरियस मित्रांनो, चला बघूया आजचे सोल्युशन। संन्यास घेतल्यानंतर गौतम बुद्ध तपश्चर्या करत असे। प्रज्ञाशील करुणा या 3 धम्मतत्वांची त्यांनी शिकवण दिली। तपश्चर्या केल्याने त्यांना ज्ञान प्राप्ती झाली। तरीही ते तपश्चर्या करत ऊन पाऊस थंडीची पर्वा न करता। एके दिवशी कडक उन्हात गौतम बुद्ध तपश्चर्या करीत बसले होते। झाडाची सावली बाजूला झाल्याने त्यांना उन्हाच्या झळा लागत होत्या। त्याचवेळी गोगलगाय तिथून जात होत्या। त्यांनी पाहिले गौतम बुद्ध निखर उन्हात बसले आहेत। तेव्हा त्या बुद्धांच्या डोक्यावर चढल्या आणि संपूर्ण डोक्याला एक आवरण बनले। गोगलगायमुळे बुद्धांना थंडावा मिळत असे व उन्हाचा त्यांना कुठलाही त्रास होत नसे। ह्या गोगलगाय एकूण 108 होत्या मित्रांनो, ज्या कायम बुद्धांच्या डोक्यावरच असतात। तुम्हालाही असेच काही कन्फ्यूज करणारे प्रश्न पडत असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा, मी त्याचे उत्तर तुम्हाला देईन। व्हिडिओ आवडला असेल तर फटाफट एक लाईक देऊन टाका, सबस्क्राईब करा आणि शेअर नक्की करा। आता बघूया मित्रांनो आजचे कोडे। नदी आहे पण पाणी नाही, गाव आहे पण माणसं नाही, रस्ता आहे पण वाहन नाही, असे काय आहे? उत्तर माहीत असेलच, कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा। बाय बाय अँड टेक केअर।